नमस्कार, मी राजेंद्र साळोखे. आत्ता आपण डच डिफेन्समधला एक छोटा गेम बघणार आहोत. डच डिफेन्सची सुरुवात D4 F5 अशी होते. बिशपच्या पुढचा पॉन काळा खेळाडू दोन घरं चालवतो. याचा उपयोग अर्थात E4 पॉनला थांबवण्यासाठी आहे, पण थोडासा कॅसल पण डिस्टर्ब करून घेतला. पण ठीक आहे, चालतंय, स्टँडर्ड डिफेन्स आहे. त्यानंतर C4 खेळतो पांढरा, नाईट F6 खेळतो, आणि ह्याला दोन मूव आहेत, नाईट C3 किंवा G3. G3 मॉडर्न सिस्टीम होते, नाईट C3 पण खेळलं जातं. त्यानंतर E6 खेळतो तो, नाईट F3, D5, E3, C6. याला स्टोनवॉल फॉर्मेशन असं म्हणतात. डचमध्ये जे निर्माण होतं ते काळ्याचं जे असं एक फॉर्मेशन झालंय, स्टोनवॉल फॉर्मेशन म्हणतात. त्यानंतर दोन मूव होत्या, बिशप टू D3 किंवा नाईट टू E5. थोडंसं नाईट टू E5 पहिल्यांदा आपण बघून घेऊ. नाईट टू E5, तर नाईट टू D7 खेळतो, नाईटला थ्रेट पण देतो. F4, बिशप टू B4, बिशप टू D3, कॅसल आणि कॅसल. या पद्धतीने ती लाईन होते, दुसरी लाईन. परत येतो आपण, ही मूव होती, बिशप D3 खेळला त्याने, बिशप D6. हा एकाच लाईनमध्ये सगळं गेलं. बिशप D6 ही त्याने खेळलेली मूव आहे. D6 इथे तो निळा एरो इथे आतच गेला आहे आणि दोन लाल एरो आलेले आहेत. तर बिशप E7 आणि बिशप B4 या चांगल्या मूव होत्या असं कॉम्प्युटरचं म्हणणं आहे. तर हा बिशप D6 खेळला आहे, कॅसल किंवा नाईट E2 आणि ब्लॅक कॅसल्स अशा मूव्ज होत्या. त्याला कॅसल केला त्याने, काळ्या खेळाडूने कॅसल केलं. नाईट E2 किंवा नाईट E5 अशा दोन त्याला मूव होत्या. नाईट E2 तो खेळला, थोडंसं नाईट E5 बघूया, त्याच्यात व्हाईट विनिंगचे चान्सेस जास्त आहेत. नाईट E5, बिशप क्रॉस E5, डी क्रॉस E5, नाईट G4, F4, D4, H3, नाईट क्रॉस H3, एफ क्रॉस E5, डी क्रॉस C3, B3 आणि क्वीन टू C7 ब्लॅकने खेळला. याच्यात व्हाईटच्या जिंकायचे चान्सेस चांगले आहेत. नाईट E2 खेळला, परत येतोय आपण. नाईट E2 नंतर नाईट D7, नाईट G5. आता नाईट G5 ही पांड्याची व्हाईट मूव झाली असं कॉम्प्युटरचं म्हणणं आहे. त्याच्या जागी नाईट F5 त्याने खेळायला पाहिजे होतं, नाईट F4 खेळायला पाहिजे होतं. नाईट F4च्या मूव्ज बघूया. नाईट F4, रूक E8, सी क्रॉस D5, नाईट क्रॉस D5, बिशप D2, नाईट F6. या लाईनने ते गेलं असतं. इथे आपण होतो
इथे होतो, नाईट जी फाय तो खेळला, चांगली भू नाही समजले गेलेले. बिशप क्रॉस एच टू सरळ्याने मारून टाकलं, एकदम सरप्राईज मूव झालेले आहे. पण त्याने कुठल्या उद्देशाने केलं आहे ते जरा आपण बघूया. त्याचा उद्देश असा आहे, किंग क्रॉस एच टू केलं, नाईट टू जी फोर चेक, किंग टू जी वन, क्वीन क्रॉस जी फाय, क्वीनने हा नाईट मारला जातोय, नाईट टू एफ फोर, क्वीन टू एच फोर, जबरदस्त थ्रेट होते. कारण क्वीननी क्वीन जर इथे एच टूला आली तर तो मेटच होत आहे. दुसरी थ्रेट आहे या पॉनवर, एफ टूवर, ते पॉन मारता आलं तरी मेट होत आहे. त्यामुळे त्याने ते सॅक्रिफायसिंग मूव्ह केली. बिशप क्रॉस एच टू एक्सलंट मूव. आता त्याच्यावर ह्याने किंग टू एच वन खेळला, त्याला ते मारलं तर काय होईल बघितलं आपण. तर किंग टू एच वन खेळला, नाईट जी फोर ही दुसरी एक्सलंट मूव त्याने केले. अजूनही म्हणजे त्याचा क्वीननी अटॅक करायचा संकल्प आहे, शिवाय हा नाईट पण त्याचा मारला जातो इथे. हा एफ फोर खेळला, पॉनवरती घेतलं की राजाला एस्केप असावं म्हणून. कारण जर परत नाईट क्रॉस त्याने जर हे केलं मागे जाऊया, हे नाईट क्रॉस ही मूव होती त्याला, नाईट क्रॉस ई सिक्स, पण ती मूव केली तर सरळ सरळ ही क्वीन एच फोरवर येते. हां, रंग न बदलताच बघूया. हे जर त्याने मारलं तर क्वीन इथे सरळ एच फोरवर येते, इथे खूपच प्रॉब्लेमॅटिक मेटिंगच थ्रेट आली तिथे. म्हणून त्याने तसं केलं नाही, एफ फोरला त्याने पॉन घेतलं. क्वीन टू ई एट, क्वीन कुठून तरी एच फाईलवर आणायची म्हणून इथे आणली. ही पण खूप चांगली मूव झालेली आहे. हा जी थ्री खेळला, परत इथे राजाला हालचाल करायला मिळावी असा त्याचा उद्देश होता. क्वीन एच फाईला आली, किंग जी टू लाईने घेतला. आता इथे दोन मूव होत्या, किंग हा जी टूला गेला किंवा नाईट क्रॉस हे करणे. नाईट क्रॉस जी सिक्स केलं तर काय होईल बघूया. इथे आपण होतो, समजा नाईट क्रॉस ई सिक्स त्याने केलं, बिशप टू जी वन सरळ इथे बिशप घेतला, वरून चेक आहे, बिशपला मारू शकतो माहीत आहे, पण मारलं तर आणि तो मेटच उद्भवतोय त्याच्याकडे. म्हणजे क्वीन ही एच टूला आली की मेट आहे, म्हणून याने किंग जी टूला घेतला. तरी पण क्वीन एच टूला आली चेक, किंग एफ थ्रीला एक्सप्रेस एस्केप त्याने ठेवलेला आहे, पण इथे परत क्वीन एच वनला येते आणि इथून चेक मेट होतो. हां, त्यामुळे त्याने ते किंग जी टूला आपण होतो, नाईट क्रॉस ई सिक्स त्याने केलं नाही. ही मूव नाईट क्रॉस ई सिक्स इकडे, त्याऐवजी त्याने बिशप टू हे बघितले, बिशप टू जी वन केलं, नाईट क्रॉस जी वन त्याने केलं. इथे पण परत बघा, रूक क्रॉस जीवन होतं, नाईट क्रॉस जीवन हे होतं, दोन होतं. तर रूक क्रॉस जीवन जर केलं तर परत इथे मेट होते. इथे रंग न बदलता आपण ते बघूया मूव. रूक क्रॉस जीवन,
क्वीन टू एच टू चेक किंग टू एफ थ्री आणि क्वीन टू एफ टू आणि चेकमेट होतो अशा तऱ्हेने. हां तर नाईट क्रॉस जीवन याने केलं, परत पाहिजे मागे जाऊ, नाईट क्रॉस जीवन केलं, क्वीन टू एच टू चेक घोड्याचा त्याला प्रोटेक्शन आहे, किंग एफ थ्रीला घेतला, ई फाय केला, डी क्रॉस ई फाय, नाईट क्रॉस ई फाय आणि चेक इकडून घोड्याने, एफ क्रॉस ई फाय. ब्लॅकचा दुसरा पीस इथे सॅक्रिफाईस गेलं बघा, एक उंट पण गेलं आणि एक घोडा पण गेला आहे इथे दिसतंय, ॲज अगेन्स्ट पॉन आहे त्याचं. पण नाईट क्रॉस ई फाय, किंग एफ फोर, नाईट टू जी सिक्स चेक, किंग टू एफ थ्री, एफ फोर ही एक चांगली मूव्ह झाली, म्हणजे पुढे सरळ जायला राजाला त्यांनी ब्लॉक करून टाकलं. ई क्रॉस एफ फोर किंवा एफ फोर झालं नाही का, ई क्रॉस एफ फोर करणे किंवा बिशप क्रॉस जी सिक्स करणे अशी एक मूव्ह होती. बिशप क्रॉस जी सिक्स केलं तर काय होईल आता बघूया आपण. बिशप क्रॉस जी सिक्स, क्वीन क्रॉस जी थ्री चेक, पॉनचं इथे प्रोटेक्शन आहे त्याला. किंग टू ई टू, एच क्रॉस जी सिक्स, नाईट टू एफ थ्री, बिशप टू जी फोर. किंवा दुसरी एक त्याच्यामध्ये लाईन होती, बिशप टू, बिशप क्रॉस जी सिक्स झालं की बिशप टू जी फोर चेक, म्हणजे आणि एक सॅक्रिफाईसला त्याने बिशप दिला आहे, किंग क्रॉस जी फोर. बघा दोन घोडे आणि दोन उंट दोन्ही त्याच्या गेलेले आहेत. क्वीन क्रॉस जी थ्री, किंग टू एच फाय, एच क्रॉस जी सिक्स आणि चेक, किंग क्रॉस जी सिक्स, रूक टू एफ सिक्स आणि चेक, किंग टू एच फाय आणि रूक टू एच सिक्स आणि चेकमेट, अशी ती एक दुसरी लाईन तयार होते. आपण इथे होतो ई क्रॉस एफ फोर, त्यानंतर बिशप टू जी फोर चेक, किंग क्रॉस जी फोर, नाईट टू ई फाय आणि चेक, एफ क्रॉस ई फाय, एक मिनिट हां, आणि इथे आता एकाच मूव्हमध्ये मेट आहे. ब्लॅक एच फाय खेळला आहे आणि मेट, म्हणजे ब्लॅकचे दोन घोडे आणि दोन उंट गेलेले असून तो राजा रिकामा झाल्यामुळे ब्लॅकने चेकमेट केलेला आहे. फार एक छान गेम होता म्हणून हा मध्येच मी टाकला आहे. बघितल्याबद्दल धन्यवाद, कृपया बघत राहा, कृपया सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.